महागाईच्या संकटामुळे मुलांना 100% शिक्षण घेता आले नाही, असे असताना 100% फी वसुलीसाठी तगादा कशाला, असा प्रश्न पालक वर्गातून विचारला जात आहे. कोरोची तालुका हातकुले येथील न्यू मिलेनियम पब्लिक स्कूलने शासन निर्देशनानुसार ऑनलाईन व त्यानंतर ऑफलाईन शिक्षण सुरू केले. ऑनलाईन शिक्षण घेताना विद्यार्थी व पालकांना अत्यंत अडचणी आल्या. आर्थिक परिस्थिती नसताना देखील मोबाईल घ्यावा लागला. उद्योग व्यवसाय बंद होता, त्यामुळे आर्थिक अडचणींना न्यू मिलेनियम पब्लिक स्कूलने 100% फी वसुलीसाठी तगादा लावला आहे. अनेक अडचणीतून विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण करत शाळेने दिलेले पेपर सोडवले आहेत, पण शाळेकडून फी भरल्याशिवाय पेपर तपासले अथवा दिले जाणार नाहीत असे आडमुटे धोरण अवलंबले आहे. फी साठी मुलांना वर्गाबाहेर उभे केले जात असल्याने मुलांच्या मनावर देखील परिणाम होत आहे. त्यामुळे सदर शाळेतील पालकांनी एकत्र येऊन मुख्याध्यापिकांना भेटून निवेदनाद्वारे फी मध्ये सवलत मिळावी असे सांगितले. मात्र प्रथम मुख्याध्यापिका आपण भेटणार नसल्याचे सांगून पालकांचा अवमान केला, त्यामुळे जमलेल्या पालक वर्गातून तीव्र नाराजगी व्यक्त होत होती. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारची नियमावली शाळेच्या मुख्याध्यापिका यांना समजावून सांगून पालकांना देखील खासगी शाळेचे अडचणी समजून घेण्याचे आवाहन केले आहे. अखेर शाळेने निवेदन स्वीकारून योग्य ती सवलत दिली जाईल असे आश्वासन दिले. न्यू मिलेनियम पब्लिक स्कूल कोरोची मध्ये आज आमचे सर्व इचलकरंजी शहरातले जे पालक आहेत त्या पालक एकत्र मुख्याध्यापिकांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो. सदर तिन्ही निवेदन असं होतं की या आर्थिक वर्षात कोविड-19 मुळं अनेक अडचणींना आपण सगळेजण सामोरे जात आहोत. माझी मुलगीसुद्धा आता इयत्ता 4th शिकत आहे आणि फी भरण्याची खूप मोठी अडचण आहे. बाहेरच्या शाळेने या फीचं सवलत दिलेली आहे, परंतु या शाळेनं पूर्ण तगादा लावला आहे की संपूर्ण फी भरलीच पाहिजे. आणि त्यामुळं कारण यावर्षी ऑनलाईन कुठलेही क्लासेस तिने घेतलेले नाहीत, फक्त अभ्यासाचे फोटो तेवढे पाठवले आहेत. मुलांनी आमच्या इथे अभ्यास पण पूर्ण केलेले आहेत, पण ते अभ्यास पूर्ण झाले असतानासुद्धा आज तिने आम्हाला भेटीच नकार दिला. आम्ही असं म्हणत होतो की सदर फक्त भेट घ्यावी, निवेदन देण्यासाठी आलो होतो, यानंतर फीबद्दल काय आपण तोडगा काढूया या संदर्भात चर्चा करण्यात येतो. पण मुख्याध्यापिकांनी आम्हाला त्याचं काही वेळ दिली नाही आणि आता भेटसुद्धा आम्हाला आहे नो इंटरेस्ट असा तिने शब्द वापरला. न्यू मिलेनियम पब्लिक स्कूलमध्ये माझी 2 मुलं, 1 4th आणि 1 6 माझी मुलगी आहे. तर कोरोनाच्या काळामध्ये प्रत्यक्षरित्या शाळा भरवलेली नसताना 100% फी भरा असं मुख्याध्यापकांच्याकडून वारंवार तगादा लावण्यात येतोय. व्हॉट्सअप मेसेजद्वारे आम्हाला सारख्या नोटिसा पाठवल्या जातात की तुम्ही फी नाही भरली तर तुमच्या मुलांना आम्ही पेपर लिहायला परीक्षेला बसवणार नाही आणि पुढच्या वर्गामध्ये तुम्हाला प्रमोट करणार नाही. आणि अशा पद्धतीने आमच्या मुलांना देखील इथं सांगितलं जातं आणि मुलांनी जर फी आणलेली नसेल तर त्यांना वर्गाच्या बाहेर उभं केलं जातं. अशा पद्धतीची मुलांना एक वेगळ्या पद्धतीची हरिशमेंट इथं आम्हाला पाहायला मिळते. चायनीज खाद्यपदार्थ स्टॉलच्या माध्यमातून शहरवासियांशी एक आपुलकीचे नाते निर्माण केलेले दीपक खटावकर यांच्या बालाजी किचनने आता पंजाबी डिशेस हाऊसच्या माध्यमातून खवय्यांसाठी एक चटकदार मेजवानीच आणली आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा अत्यल्प दरात या ठिकाणी विविध प्रकारच्या डिशेस उपलब्ध आहेत. दीपक खटावकर यांनी सुंदरबाग परिसरात बालाजी चायनीजच्या माध्यमातून तब्बल 16 एक नाते निर्माण केले आहे. त्यानंतर आता त्यांनी नगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या पिछाडीस बालाजी किचनद्वारे अत्यल्प दरात विविध प्रकारच्या शुद्ध शाकाहारी पंजाबी डिशेस आणल्या आहेत. या बालाजी किचनचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ अलका स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत सौ धनश्री दीपक खटावकर आणि सौ रेवती विवेकानंद खटावकर यांनी केले. या प्रसंगी खासदार धैर्यशील माने, माजी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, नगरसेविका ध्रुवती दळवाई, दीपाली हुक्किरे, नगरसेवक शशांक बावजकर, अमर जाधव, रवींद्र माने, भाऊसू आवळे, पांडुरंग बिरंजे, जयवंतराव लायकर, संताजी जाधव, मंजुश्री जाधव, अनुराधा पाटील, विलास परीट, विकास खटावकर, शीतल खटावकर, प्रकाश माने आदींसह मान्यवर उपस्थित होते. नांदेड येथील 5 मुलीवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद सोमवारी शहरात उमटले. शहरातील शाळा महाविद्यालयातील मोठ्या संख्येने मुलींनी आक्रोश मोर्चा काढला. आरोपींना फाशी द्या, आम्हाला न्याय द्या या घोषणांनी शहर दुमदुमले. मोर्चात मुलींचा आक्रोश मोठा होता. मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांना दिले. नांदेडमधील 5 मुलीवर झालेल्या अत्याचार व तिच्या निर्दयपणे केलेली हत्या या विरोधात शहरातील मोठ्या संख्येने मुली एकत्र आल्या. छत्रपती शिवाजी पुतळा चौकात एकत्र येत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली.
बलात्कार वृत्ती मुर्दाबाद, आम्हाला न्याय द्या अशा आर्त घोषणा देत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. आरोपींना शिक्षा व्हावी या मागणीचे फलक घेऊन मुली मोर्चात सहभागी झाल्या होत्या. जोरदार घोषणा देत या घटनेचा निषेध व्यक्त केला. शहराच्या मुख्य मार्गावरून मलामध्ये चौकास वळसा घालून प्रचंड घोषणांच्या गदारोळात हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला. या ठिकाणी सर्व मुलींनी या घटनेविरोधात आपल्या प्रखर भावना व्यक्त केल्या. मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांना देऊन अत्याचाराच्या घटना घडू नयेत यासाठी या विरोधी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी ठाम मागणी केली. मोर्चात शहरातील शाळा महाविद्यालयातील मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कोरोना महामारीमुळे ऑगस्ट 2020 पासून संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ, वृद्धकाळ, विधवा आणि अपंग यांचे शासनाकडून मिळणारे अनुदान थकित होते. त्यामुळे लाभार्थ्यांना थकित अनुदान त्वरित मिळण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ऑगस्ट पासूनचे अनुदान मंजूर केले आहे. तब्बल 4,34,95,000 रुपयाचे हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर 8 दिवसात जमा होणार असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राहुल खंजिरे यांनी दिली आहे. इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्याने शहरात कष्टकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने निराधारांना जीवनात आर्थिक आधार मिळावा म्हणून सुरू केलेल्या शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. शहरात सध्या संजय गांधी निराधार योजनेचे 5,716, श्रावणबाळ सेवा योजनेचे 9,218, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे 3,255 आणि विधवा अपंग अशा विविध योजनांचे 15,412 लाभार्थी आहेत. त्यांचे अनुदान ऑगस्ट 2000 पासून थकित होते. लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान न मिळाल्याने प्रपंच चालवण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. परिणामी संजय गांधी निराधार योजनेचे शहर अध्यक्ष पद स्वीकारल्यावर प्राधान्याने थकित अनुदान मिळण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी ऑगस्ट पासूनचे 4,34,95,000 रुपयाचे अनुदान मंजूर केले आहे. हे अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर 8 दिवसात जमा होईल, याचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन राहुल खंजिरे यांनी केले आहे. सोमवारी शहरात दिव्यांगांच्या मोर्चाने लक्ष वेधून घेतले. कोणी 3-चाकी सायकल वरून, कुणी दुचाकी वरून, कुणी कुबड्या घेऊन, अंध लोक घरातील नातेवाईकांचा हात धरून अनेक दिव्यांग बांधवांनी आपल्या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. प्रलंबित मागण्या तात्काळ मार्गी लावून आम्हा दिव्यांग बांधवांना आधार द्यावा, अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिव्यांग बांधवांनी प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांना दिला. गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांग बांधवांचा आपल्या मागणीसाठीचे संघर्ष सुरूच आहेत. शासन सवलत जाहीर करते मात्र अंमलबजावणी होत नाही आणि दिव्यांग बांधव यापासून दूर राहतात. अशा सर्व प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांनी सोमवारी मोर्चा काढला. गांधीपुतळा चौकातून मागण्यांच्या घोषणा देत मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. त्यानंतर मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांना देऊन सविस्तर चर्चा केली. दिव्यांगांना वाहने देण्यासाठी सवलत मिळावी, थकित अनुदान मिळावे, नोकरीमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करावी, एसटी महामंडळात स्वखर्चाने स्मार्ट कार्ड मिळावे यासह विविध मागण्यांबाबत प्रांताधिकाऱ्यांशी दिव्यांग बांधवांनी चर्चा केली. तसेच नगरपालिकेने जाहीर केलेले 5% दिव्यांग अनुदान तात्काळ खात्यावर जमा करावे अशी विनंती केली. मोर्चात अनिल पाटील, दिनेश माने, सचिन कांबळे, प्रकाश शानवाडे, सुधीर लोले, प्रदीप देवधर, अशोक कुंभार, संभाजी सूर्यवंशी यांच्यासह दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.